कळंबोली येथे सिडको आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उद्यान निर्मिती, पाण्याची पाईपलाईन बसवणं तसंच शौचालय बांधणं हे काम करण्यात येणार आहे. या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सिडकोच्या वतीनं रोडपाली येथं नवीन उद्यान निर्मिती करणं, नवीन वसाहतीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन बसविणे तसेच पनवेल महापालिकेच्या वतीनं शौचालय बांधण्यात येणार आहेत. या कामाचं भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेवक अमर पाटील, राजू शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, भाजप नेते बुधाजी ठाकूर, कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील, राजेंद्र बनकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमर ठाकूर, डी एन मिश्रा यांच्यासह आदर्श महिला मंडळ, आदर्श सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विकास कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. सगळ्यात आधी या कामाच्या निमित्त महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. याच्या आधीची दोन कामं जी आपण केली ती सिडकोच्या माध्यमातून केली होती, आता हे महापालिकेच्या माध्यमातून ही कामं केली जात आहेत. आणि या महापालिकेच्या हद्दीमधल्या जी 29 मसुली ग्रामपंचायती होत्या त्या गावामधल्या सर्व विकास कामांना या निमित्तानं शुभारंभ केला जायचा आहे. आज या कामाच्या माध्यमातून मी सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. महापालिका झाली 2016 साली 1 ऑक्टोबरला, पण त्यानंतर एक जवळपास 1.5 वर्ष या महापालिकेचं चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी विचार केल्यामुळे या ठिकाणी कुठलं काम होऊ शकलेलं नाही. आपलं सुदैव आहे की नंतर आता गणेश देशमुख साहेब आयुक्त म्हणून आलेले आहेत आणि आता चांगल्या वेगानं ही सगळी कामं आता संपन्न होत आहेत. मधल्या कालावधीमध्ये 2 वर्ष सातत्यानं या परिसराचा वेगानं विकास झाला पाहिजे. विशेषत्वानं जी ग्रामीण भाग जो आपल्या गावं जी आपल्या महापालिकेत आलेली आहेत त्यांचा विकास वेगानं झाला पाहिजे याच्यासाठी आपण पाठपुरावा केला. हाच पाठपुरावा 2 वर्ष आधीपासून आपल्याला सुरू करता आला असता, मग त्याच्यामध्ये प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याची योजना, प्रत्येक गावामधल्या पायाभूत सुविधांचा विकास या अनुषंगानं आपल्याला ही कामं करायची आहेत. विशेषत्वानं रोडपाली जी गाव आहे, महापालिकेमध्ये संपूर्ण 4 गावं ही स्मार्ट विलेज याच्यामध्ये आपण निवडलेली आहेत, त्याच्यामध्ये रोडपाली गावाचा समावेश हा केला गेलेला आहे. आणि त्यामुळे निश्चितपणानं लवकरात लवकर ही कामं कशा पद्धतीने संपन्न होतील हे आपल्याला पाहायचं आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात सबका साथ सबका विकास, त्यामुळे सबका साथ सबका विकास असं जेव्हा पंतप्रधान सांगतात त्यावेळेला आपल्या शहरी भागाचा जसा विकास होईल तसाच ग्रामीण भागाचा पण विकास करायचा. आणि हा विकास करत असताना जरी या ठिकाणी या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी RPI आणि नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सत्तेत असलो तरी आपण असा विचार कधी करत नाही की फक्त आपल्या या ठिकाणी आपल्याला जे चांगले आहेत त्याच गावांचा आपण विकास करावा, नाही. सर्वसमावेशक अशा पद्धतीचा विकास करायचा आपण महापालिकेच्या माध्यमातून ठरवलं आहे. आणि त्या अनुषंगानं पुन्हा एकदा पंतप्रधानांचं वाक्य आहे सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून आपण मोठ्या प्रमाणात विकास कामं करतोय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.